अमरनाथचे शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांना ईडीचं समन्स मिळाल्याची कॉपी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 2 फेब्रुवारीला ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर रहा असं या कॉपीमधून सांगण्यात आलेलं आहे. दरम्यान मला कोणतीही नोटीस आली नसल्याचं स्पष्टीकरण बालाजी किणीकर यांच्याकडून देण्यात आलंय. 2 महिन्यांपूर्वी किणीकर यांना फोन आला होता आणि त्यात त्यांना ईडीच्या समन्सबाबत सेटलमेंट करण्याबाबत बोलण्यात आलं होतं. या संदर्भात पक्षातील वरिष्ठांना माहिती दिल्याचं सुद्धा किणीकर म्हणाले. हा खोडसाळपणा करणाऱ्यांचा तपास केला जात असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय. 1-1.5 महिन्यापूर्वी मला मिश्रा म्हणून दिल्लीहून फोन आलेला की तुम्हाला ऑनलाईन तुमची कंप्लेंट आलेली आहे आणि ईडीकडे, त्याने ईडीने तुम्हाला सन्मान भेजला आहे, तर तुम्ही सेटलमेंट करण्यासाठी तुम्ही या आमच्याकडे, असं म्हटल्यानंतर मी म्हटलं की भैया मुझे अपना ईडी का नोटिस आया तो मेरे घर पे आएगा, मेरे ऑफिस में आ जाएगा, मेरे को कुछ है आया ही नहीं तो मैं आपके पास क्यों आऊँ. और 1-1.5 महीने के बाद जो ईडी का जो समन्स नोटिस है वो मीडिया के थ्रू मुझे मिला है. तेच म्हणतो ना, मला जे आहे ते तुमच्या मीडियातूनच मला मिळालेलं आहे. आता काय खरं आहे काय खोटं आहे ते आम्ही बघतोय.